शूद्रांच्या साठीची पहिली शाळा 1848 याच पुण्यामध्ये त्यांनी उभी केली होती. ती शाळा नसती तर कदाचित माझ्यासारख्या सावित्रीच्या लेकी आज तुम्हाला दिसू शकल्या नसत्या. आम्ही इथे आहोत ते फक्त आणि फक्त सावित्रीबाईंमुळे. कॅमेरा नव्हता, अर्थात मोदीजी सांगतात तसे त्यांच्या काळात काही डिजिटल असू शकतात पण क्रांतीवरच्या काळातले कॅमेरे नाहीयेत. पण कल्पना चित्र म्हणून काही चित्र इथे रंगवले गेले आहेत. जसं की शाळेत मराठी कशी शिकवली जायची ते आयुष्यभर प्रयत्नरत राहिले. पण ही ऐतिहासिक एवढी मोठी क्रांतीवरची बाजू, लहुजी उस्तादांची बाजू ग्रंथकर्त्यांनी किंवा इतिहासकारांनी पुढे आणली नाही. कारण इतिहासकारांना सुद्धा त्यांच्या सोयीचा इतिहास आठवतो. मंडळी जय ज्योती, महाराष्ट्र जय क्रांती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मोत्सव आहे. इकडे सगळीकडे उत्सवी वातावरण आहे पण महाराष्ट्राच्या जनतेला जरा फुलेवाडा दाखवावा असे आणि म्हणून माझ्यासोबत फुलेवाडा बघायला. वड, पिंपळ, तुळस, करंज अशा विविध देशभक्तांच या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. इथे काही काळ क्रांतीबांच वास्तव्य होत, त्यामुळे हा वाडा जसा आहे तसा ठेवलेला आहे. तुम्ही बघाल इथल्या भिंती सुद्धा अजूनही शेणामातीने सारवलेल्या भिंती आहेत आणि छान पैकी त्यांचा सगळा जीवनपट सांगितलेला आहे. 1827 1838 पाटलांची कन्या अर्थात सावित्रीबाई लहुजी उस्तादांच्या तालमीतलं हे फार मोठं योगदान आहे. लहुजी उस्तादांचं की लहुजी उस्तादांच्या भावाची मुलगी मुक्ता साळवी जी पुढे आम्ही धर्मलक्ष्मी माणसं आहोत हा ग्रंथ लिहिली आणि तो ग्रंथ पुढे संशोधनाचा विषय होतो. त्या लहुजी उस्तादांचा उल्लेख त्यांच्या तालमीत 1847 थॉमस पेन्स राईट्स मॅनचे परिचय 1847 क्रांतीबांना महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग म्हणायचे. कारण त्या काळात क्रांतीबा ज्या ज्या लोकांशी त्यांचा परिचय होतो. शूद्रापी शूद्रांच्या साठीची पहिली शाळा 1848 याच पुण्यामध्ये त्यांनी उभी केली होती. ती शाळा नसती तर कदाचित माझ्यासारख्या सावित्रीच्या लेकी आज तुम्हाला दिसू शकल्या नसत्या. आम्ही इथे आहोत ते फक्त आणि फक्त सावित्रीबाईंमुळे. इथे खूप साऱ्या त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्याचा जीवनपट आहे. मी जरा तुम्हाला आज ही क्रांतीबांची बैठकीची खोली आहे ज्याला तुमच्या भाषेत डायनिंग रूम वगैरे म्हणता येईल, सॉरी लिव्हिंग रूम म्हणता येईल. ही बैठकीची खोली, या बैठकीच्या खोलीमध्ये क्रांतीबा आपल्या काही समविचारी लोकांच्या सोबत बसायचे, चर्चा करायचे. ही सुद्धा शेणामातीने सारवलेली जशास तशी ठेवलेली आहे. फक्त याची डागडुजी करायची म्हणून काही आता हे काचेचं दरवाजे त्याला लावलेले आहेत. मात्र संपूर्ण खोली जशास तशी आहे. आता इथे विजेचे दिवे आलेले आहेत. पूर्वी इथे कंदील होते, थोडस लाईट फिटिंग वगैरे हे सगळं काही भुजबळ साहेब त्यावेळेला सत्तेत होते त्यावेळेला केलेलं. माणसं विचारांची असली की चांगलं काम करू शकतात. इकडे क्रांतीबांचा एक मोठा फोटो, महात्मा ज्योतिराव फुलेंचे विल पत्र अर्थात विल अर्थात त्यांचं मृत्यूपत्र, ज्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत की माझी प्रॉपर्टी कुणाकुणाला द्यावी, माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा कसा व्हावा, जन्मपर्यंत माझे विधी कसे व्हावेत. आयुष्यभर ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करणारे क्रांतीबा मरणपर्यंत कुठलीही विधी होऊ नये यासाठी सुद्धा फार आग्रही. त्या काळातली ही कुठलीही फोटोंची व्यवस्था नव्हती, परंतु कॅमेरा नव्हता, अर्थात मोदीजी सांगतात तसे त्यांच्या काळात काही डिजिटल असू शकतात पण क्रांतीबांच्या काळातले कॅमेरे नाहीयेत. पण कल्पना चित्र म्हणून काही चित्र इथे रंगवले गेले आहेत. जसं की शाळेत मराठी कशी शिकवली जायची तर त्या काळात जी सगळी जात व्यवस्था होती त्या जात व्यवस्थेमध्ये शूद्रांना वेगळं बसवलं जायचं हे या चित्रात फार स्पष्टपणे मांडलेलं आहे. इकडे अजून एक चित्र आहे की ज्यामध्ये लग्न बालविवाह पद्धतीने कुमारी जरक विवाह कसे व्हायचे की अगदी लहान वयातली मुलगी आणि मुलगा आणि त्यांचे बालविवाह. इकडे अजून काही फोटोज आहेत. ही नंतर जेव्हा इंग्रजांच्या प्रभावाखाली ज्या शाळा सुरू झाल्या त्याचं एक चित्र. इथे पुन्हा आपल्याला
क्रांतिगुरु लहुजी उस्तादांचा फोटो दिसतो. खरं तर लहुजी उस्तादांचा उल्लेख करताना बऱ्याचदा लोक वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी उस्ताद असा संबंध जोडतात. मात्र सगळ्यात मोठा संबंध हा आहे की क्रांतिगुरु लहुजी उस्ताद हे सावित्रीमाईंना मानसकन्या म्हणत होते. या अर्थाने क्रांतिबा ज्योतिबा त्यांचे जावई होते आणि आपल्या जावयाला आणि आपल्या मुलीला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नरत राहिले. पण ही ऐतिहासिक एवढी मोठी क्रांतिबांची बाजू लहुजी उस्तादांची बाजू ग्रंथकर्त्यांनी किंवा इतिहासकारांनी पुढे आणली नाही. कारण इतिहासकारांना सुद्धा त्यांच्या सोयीचा इतिहास आठवतो आणि सोयीचा इतिहास ते म्हणतात. याला तुम्ही पडवी म्हणू शकता. एक एक पडवी आहे ही, ज्याला आपण एक वडी पत्रे दोन वडी पत्रे. आता जरा थोडा याचा छंद चांगला केलाय. इथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा हस्ताक्षर आहे. म्हणजे आत्ताच्या काळातला अगदी माझं सुद्धा अक्षर हम लिखेवर हमीच पडे सुद्धा सुद्धा नाही. पण हे क्रांतिबांचं अक्षर त्या काळातलं इतकं सुंदर हस्ताक्षर, त्या हस्ताक्षराचे काही नमुने ठेवलेले आहेत. ही मोडी लिपीमध्ये क्रांतिबांचं हस्ताक्षर आहे. इकडे जेव्हा प्लेटची साथ आली आणि प्लेटच्या साथीमध्ये क्रांतिबांना प्लेटचा आघात झाला आणि पक्षाघाताच्या आधारात त्यांचं शेवटच्या ग्रंथाचं काम चालू होतं, ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना डाव्या हाताने लिहावं लागलं. हे त्यांचं डाव्या हाताचं प्लेटची साथ आल्यानंतरचं डाव्या हाताचं हस्ताक्षर आहे. इथे क्रांतिबांची जी काही वडिलोपार्जित जागा आहे त्या जागेचे काही साधवार आहे त्याची माहिती दिलेली आहे. हे पुन्हा तेच त्याच्या संबंधात क्रांतिबांच्या काळातले काही महत्वाच्या घडामोडी. ज्या महत्वाच्या घडामोडींमध्ये त्यांची वडिलोपार्जित जागा, ज्या जागा वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, ज्याला मखळ जागा म्हणतोय, दुसरी पडवळ जागा किंवा पुणे तालुके पुरंदर इथली जागा, अशा वेगवेगळ्या त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. ब्राह्मणी धर्माच्या आड पडद्यात गुलामगिरी हे पुस्तक क्रांतिबांनी लिहिलं. ज्या गुलामगिरीला पुढे बाबासाहेबांनी अक्षरशः जगले, बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितल्या त्या 22 प्रतिज्ञा आणि गुलामगिरीमध्ये सांगितलेलं साहित्य हे एकत्रित वाचलं तर कळेल की ही गुरु शिष्याची जोडी काय पद्धतीने काम करत होती. इथे हे फार महत्वाचा हा संदर्भ आहे की क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा क्रांतिबा ज्योतिबांनी पहिला छत्रपती शिवरायांचा पोवाडा गायला. छत्रपती शिवरायांचं संपूर्ण आयुष्य भविष्य आम्हाला सांगण्यासाठी क्रांतिबांनी, म्हणजे आत्ता जे लोक मराठा ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, शिवछत्रपती बिळांचे ज्योतिबा त्यांचे असे जे वाद करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हा महत्वाचा दस्तावेज की शिवछत्रपतींचा पहिला पोवाडा हा क्रांतिबांनी गायला लिहिला. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हे ज्योतिरावांनी लिहिलेले पुस्तक मुंबईच्या